दूधगंगा नदीत मळीमिश्रित पाणी, हजारो मासे मृत्युमुखी, जनतेचे आरोग्यही धोक्यात. कारतगा, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोज, भोजवाडी, हुन्नरगी, चांदशिरदवाड, बेडकिहाळ आदी परिसराला ठरलेल्या दूधगंगा वेदगंगा नद्या वरदान आहेत. या नदीच्या पाण्यावरच हा परिसर अवलंबून आहे. मात्र याच नद्यांमध्ये कागलच्या एका साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदीतील पाणी दूषित होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूधगंगा वेदगंगा नद्यांना काळमवाडी धरणातून बारमाही पाण्याचे नियोजन झाल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम बनला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. पण सातत्याने या नद्यांमध्ये कागल येथील एका साखर कारखान्याचे सांडपाणी सोडले जाते. या पाण्यामुळे प्रतिवर्षी नद्या दूषित होतात. नदीत दूषित पाणी येऊ नये यासाठी कोणतीच उपाययोजना होत नसल्याने नदीतील जीवसृष्टीचे भवितव्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे कारतगा बंधारा येथे मासे कासावीस होऊन मृत्युमुखी पडल्याने नदी पात्रात माशांचा खच पडला आहे. तर काही जण सदर मासे पकडण्यासाठी नदी काठावर एकच गर्दी केली आहे. कारतगा दूधगंगा नदीत दूषित पाणी येताच तात्काळ वकील बाबासाहेब खोत यांनी प्रदूषण नियंत्रण बेळगाव व कोल्हापूर खाते व कारतगा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे दूषित पाणी येणाऱ्या कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत बोलताना कारतगा येथील तिसऱ्या आघाडीचे प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे म्हणाले, या नद्यांचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जाते. या नद्यांमध्ये मासे भरपूर असल्याने पाणी शुद्ध असते. मात्र नद्यांमधील पाण्यात कारखान्याचे मळीमिश्रित पाणी सोडल्याने नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. दूषित पाण्याने मानवाच्या व जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. ज्या कारखान्याने या नद्यांमध्ये मळीमिश्रित पाणी सोडले आहे त्या कारखान्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. आज कारतगा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तिसऱ्या आघाडीच्या वतीने निषेध करतोय की कारतगा वेदगंगा दूधगंगा नदीमध्ये ज्या लोकांनी कारखान्याचं मळ असेल किंवा अन्य काही रासायनिक पदार्थ असेल ज्यांनी या ठिकाणी सोडलेले आहेत त्यांचा आम्ही समस्त कारतगा आणि कारतगा परिसरातील सर्व लोक आम्ही यांचा निषेध करतोय. कारण आज या वेदगंगा दूधगंगा नदीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माणसं पाणी प्यायचं तर सोडा, अशा मासं मरून वरती पडत आहेत आणि हेच पाणी आमचे सर्व आम्ही गावकरी पितोय. म्हणून आमच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही सर्व ग्रामस्थांची विनंती करतोय, ज्या लोकांनी या ठिकाणी मळ सोडलेलं आहे, जे केमिकल सोडलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई जर नाही झाली तर आम्ही समस्त कारतगा ग्रामस्थ आम्ही याच्याबद्दल एक आंदोलन छोडू आणि रस्त्यावर काही बरोबर झालं आमच्या कारतगा गावातील किंवा आजूबाजूच्या मांगूर असेल, कुन्नूर असेल, बारवाड असेल, यमगरणे असेल, परत सदलगा असेल, शमनेवडे असेल, या गावामध्ये काही तर अहितकर घटना जर घडल्यास त्याला पूर्ण जबाबदार महाराष्ट्र शासन किंवा कर्नाटक शासन असणार आहे. त्यासाठी आमच्या या भागाच्या आमदार खासदारांना विनंती करतोय, ज्या लोकांनी हे काम कृत्य केलेलं आहे त्यांच्या व्हावं आणि हे जे या ठिकाणी घडलेलं आहे याच्यावरती एक उपाय काय तर करून शुद्ध पाणी लोकांना प्यायची व्यवस्था करावं आणि जे जलचर प्राणी आहेत त्या प्राण्यावरती अन्याय झाला की मरणू पडत आहेत त्यांचेही काहीतरी उपचार झालं पाहिजे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, कुठल्या कारखान्याने केलेलं आहे, कुठल्या कंपनीने केलं आहे, त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावं असं मी आमच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो.